वेलकम स्टूडेंट, आज अपन इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिक मधले काही प्रॉब्लम्स पाहणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण दोन प्रॉब्लेम पाहिले होते, आता यानंतर वेगळ्या टाइपचा हा प्रॉब्लेम आहे। आपण पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचूया। मोलार कंडक्टिविटी ऑफ झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4Cl, NaCl एंड NaOH आर रिस्पेक्टिवली। मोलार कंडक्टिविटी ऑफ झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4Cl, NaOH एंड NaCl आर रिस्पेक्टिवली 149.7 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल, 248.1 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल एंड 126.5 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल। व्हाट इज मोलार कंडक्टिविटी ऑफ NH4OH at zero concentration given। यामध्ये आपल्याला काय दिले पा, मोलार कंडक्टिविटी ऑफ NH4Cl दिलेला आहे 149.7 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल। त्यानंतर मोलार कंडक्टिविटी ऑफ NaOH दिलेला आहे 248.1 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल। त्यानंतर मोलार कंडक्टिविटी ऑफ NaCl दिलेला आहे 126.5। आता आपल्याला काय विचारलेलं आहे, मोलार कंडक्टिविटी ऑफ NH4Cl याची मोलार कंडक्टिविटी आपल्याला विचारलेली आहे। आता काय करायचं बघा, हे जे NH4Cl, NaOH आणि NaCl दिलेलं आहे याची काहींची बेरीज करायची, काहींची वजाबाकी करायची आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट NH4Cl हा आला पाहिजे अशा पद्धतीनं। म्हणजे NH4Cl आपल्याला NH4Cl हा आवश्यक आहे, तर NH4Cl त्या ठिकाणी मोलार कंडक्टिविटी ऑफ NH4OH आपल्याला काढायचं दिलेला आहे NH4OH, NH4Cl, त्यानंतर NaOH आणि त्यानंतर NaCl, आणि याच्या पासून आपल्याला NH4OH हा प्रोडक्ट तयार करायचा आहे। अतिशय सोपा आहे का प्रॉब्लेम? सोपा आहे। यामध्ये याची बेरीज किंवा वजाबाकी करायची आणि फायनल ते आन्सर आलं पाहिजे। इथं NH4Cl आणि NaOH आपण याची बेरीज करूया आणि NaCl हे मायनस करूया। आता याचं आयनायझेशन जर केलं, आयनायझेशन केलं म्हणजे NH4 प्लस प्लस Cl मायनस प्लस Na प्लस प्लस OH मायनस मायनस Na प्लस मायनस इथं प्लस मायनस Cl मायनस टू गिव्स NH4OH किंवा NH4 प्लस OH। आता हे Na प्लस आणि मायनस NaCl हे कॅन्सल होईल, हे प्लस Cl आणि मायनस Cl हे कॅन्सल होईल, शिल्लक काय राहिलं NH4 प्लस OH मायनस NH4 प्लस OH मायनस। अशा पद्धतीनं या ठिकाणी NH4Cl याचा मोलार कंडक्टिविटी ऑफ NH4Cl प्लस मोलार कंडक्टिविटी ऑफ NaOH मायनस मोलार कंडक्टिविटी ऑफ NaCl टू गिव्स जे आन्सर येईल की मोलार कंडक्टिविटी ऑफ NH4OH। आता आपल्याला मोलार कंडक्टिविटी ऑफ NH4Cl हे दिलेलं आहे NH4Cl प्लस NH4OH मायनस NaCl, त्यामध्ये मोलार कंडक्टिविटी लॅम्बडा झिरो ऑफ NH4Cl प्लस मोलार कंडक्टिविटी ऑफ NaOH मायनस मोलार कंडक्टिविटी ऑफ NaCl टू गिव्स जे आन्सर येईल ते मोलार कंडक्टिविटी ऑफ NH4OH, मोलार कंडक्टिविटी ऑफ NH4OH। आता मोलार कंडक्टिविटी ऑफ NH4Cl किती आहे, NH4Cl 149.7 प्लस
NOH किती आहे 248.1 minus NaCl किती आहे 126.5 जे आंसर येईल ते मोलार कंडक्टिविटी ऑफ NH4OH येईल. आता यामध्ये काय करायचं पाहा, या दोन्हीची बेरीज करायची, दोन्हीची बेरीज करायची आणि त्यामधून हे NaCl हे मायनस करायचं आहे NH4Cl plus NH4OH. ठीक आहे, आता हे या दोन्हीची बेरीज करायची, दोन्हीची बेरीज किती येईल 8.7 1 9 3 300 96.8 minus 126.5 is equal to its answer is 271.3 This is another but the molar conductivity of NH4OH per ohm centimeter square per mole. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे मोलर कंडक्टिविटी जर दोन किंवा तीन मॉलिक्यूलची जर आपणाला मोलर कंडक्टिविटी दिली तर आपणाला तिसऱ्या किंवा चौथ्या मॉलिक्यूलची मोलर कंडक्टिविटी अशा पद्धतीने काढता येते. ओके, आता दुसरा एक प्रॉब्लेम पाहूया. असाच एक प्रॉब्लेम आहे, यामध्ये फक्त हे जे NH4Cl आहे हे चेंज झालेलं आहे आणि त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू चेंज करून सांगितले आहे. मोलार कंडक्टिविटी पुढचा प्रॉब्लेम पाहूया. व्हॉट इज मोलार कंडक्टिविटी ऑफ Ag ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन इफ मोलार कंडक्टिविटी value of any I त्यानंतर AgNO3 and NaNO3 are respectively 126.9 per ohm centimeter square पर मोल, त्यानंतर 133.4 पर ओम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल आणि 121.5 पर ओम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. व्हॉट इज मोलार कंडक्टिविटी ऑफ AgI एट झिरो कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज मोलार कंडक्टिविटी ऑफ AgI सिल्वर आयराइड. आता यामध्ये त्यांनी गिवन मध्ये मोलार कंडक्टिविटी त्या दिलेली आहे. आपण पाहूया मोलार कंडक्टिविटी ऑफ NaI त्यानंतर AgNO3 आणि NaNO3 आणि विचारलेली आहे AgI ची विचारलेली आहे. NaI 126.9 त्यानंतर AgNO3 133.4 आणि NaNO3 121.5 सेंटीमीटर स्क्वेअर पर ओम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ठीक आहे, आता यामध्ये NaI दिलेला आहे, NaI त्यानंतर AgNO3 आणि NaNO3 आणि याच्यापासून आपल्याला AgI हा प्रोडक्ट बनवायचा आहे. म्हणजे पहा NaI आणि Ag याच्यापासून AgI आपल्याला बाजूला घ्यायचे, म्हणजे याची बेरीज करायला पाहिजे आणि हे मायनस करायला पाहिजे. NaI plus AgNO3 minus NaNO3 to gives AgI. आता यामध्ये मोलार कंडक्टिविटी ऑफ NaI
प्लस मोलार कंडक्टिविटी ऑफ AgNO3 माइनस मोलार कंडक्टिविटी ऑफ NaNO3 टू गिव्स मोलार कंडक्टिविटी ऑफ AgI. मोलार कंडक्टिविटी ऑफ AgI आपण ज्या वेळी AgI चे मोलार कंडक्टिविटी कॅल्क्युलेट करतो त्यावेळी मोलार कंडक्टिविटी ऑफ NaI आणि AgNO3 ची बेरीज करायची आणि त्यामधून मोलार कंडक्टिविटी ऑफ NaNO3 हे माइनस करायचे. NaI ची मोलार कंडक्टिविटी 126.9 प्लस AgNO3 133.4 माइनस मोलार कंडक्टिविटी ऑफ NaNO3 121.5 या दोन्हीची बेरीज करायची 3 1 4 0 1 4 6 260.3 minus 121.5. Therefore, the molar conductivity of AgI is equal to. याची आपण वजाबाकी करायची आणि वजाबाकी करून जे आंसर येईल ते आंसर म्हणजे मोलार कंडक्टिविटी ऑफ AgI ते आंसर 138.8 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला मोलार कंडक्टिविटी जर समजा दोन किंवा तीन मॉलिक्युलची दिल्यानंतर आपल्याला चौथ्या मॉलिक्युलची मोलार कंडक्टिविटी हे काढता येते. ओके, धन्यवाद.